आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी शर्यतीत सचिन जाधव यांची घोडागाडी प्रथम. पालका निमित्त आयोजन, 13 गाड्यांचा समावेश. कोगनोळी येथील हलसिद्धनाथ माळावर मंगळवारी पहिल्या पालका निमित्त घेण्यात आलेल्या घोडागाडी शर्यतीत कोगनोळीच्या सचिन जाधव यांच्या घोडागाडीने प्रथम क्रमांक पटकावून रोक 3000 व निशान पटकावले. या शर्यतीचे उद्घाटन रवी पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी संतोष पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य सचराव जाधव, मनोहर सुतार आदी उपस्थित होते. या शर्यतीत कोगनोळीच्या सचिन जाधव यांच्या घोडागाडीने प्रथम क्रमांकासह रोक 3000 आणि निशान पटकावले, तर अमोल पाटील याने द्वितीय क्रमांक पटकावून रोक 2000 व निशान आणि तृतीय क्रमांक अक्षय म्हाळुंगे कोल्हापूर यांच्या घोडागाडीने पटकावून रोक 1000 व निशान मिळवले. बक्षीस वितरण भरत चौगुले, पोपट हुजरे, बसू पाटील, पंकज पाटील पिडाप, सुशांत पाटील, पवन जाधव, अभिजित मानगावे, ऋषिकेश वंदुरे आदींच्या हस्ते करण्यात आले. शर्यती पाहण्यासाठी कोगनोळी परिसरातील शौकीनांनी गर्दी केली होती. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.